शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या विरोधात आमदार महेशदादा लांडगे यांना भाजप उतरवणार की काय अशी शक्यता असतानाच त्यांनी ही शक्यता फेटाळल्यानंतर पैलवान मंगलदास आप्पा बांदल यांनी ह्या 6 तालुक्यांच्या आखाड्यात काचा करून उतरण्याचे आव्हान दस्तूरखुद्द खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना दिले आहे. हे आव्हान देत असताना शिवाजीदादा यांनी त्यांच्या तब्येतीनुसार अक्षय आढळराव यांना उभे केले तर आम्ही त्यांचे काम करू अशी लांग देखील दादा यांना त्यांनी मारली. एकीकडे ह्यापूर्वी लढवलेल्या 3 लोकसभा निवडणुकीचा अनुभव जेमतेम असणारे अनुभवी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील तर दुसरीकडे नव्या दामाचे निवडणूक आणि पक्ष कोणताही असो परिस्थिती कशीही असो चमत्कार करण्याची क्षमता असणारे पैलवान मंगलदास आप्पा बांदल ही लढत नक्कीच रंगतदार करणार अशी चर्चा सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात आहे. पैलवान मंगलदास आप्पा बांदल हे कुठल्या पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरणार हे जरी निश्चित नसले तरी राष्ट्रवादीकडून ते नशीब आजमावतील का भाजपकडून ते नक्की आजमावतील हे पाहणेसुद्धा उत्सुकतेचे ठरणार आहे. शरद पवार हेच त्यांचे वस्तद असल्याचे म्हटले तर नितीन गडकरी हे देखील चांगले नेते आहेत असे बोलले जात आहे. आता शरद पवार यांच्या तालमीतील पैलवान आणि दिलीप रावळेसे पाटील यांच्या हाताला हात देऊन राजकारणात आलेले शिवसेनेचे खासदार शिवाजीदादा यांच्यातील कुस्ती नक्की डोळ्याचे पारणे फेडणार याच्यातली यात काही शंका नाही. याबाबत प्रतिनिधी निलेश आंधळे यांनी पैलवान मंगलदास आप्पा बांदल यांची सविस्तर प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी त्यात देखील वेगवेगळे डाव टाकत पैलवान असल्याचे दाखवले आहे. निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत आणि निवडणुका जशा जशा येत राहतील तसे जे इच्छुक उमेदवार आहेत ते निवडणुकीचे मोर्चे बांधणे त्या ठिकाणी सुरू करत आहेत. या विभागाचे खासदार ज्यांनी 3 वेळा या तालुक्यात जिल्ह्याचं नेतृत्व केलं या विभागाचं नेतृत्व केलं ते आढळराव दादा उमेदवार असणार त्यात काही शंकाच नाही. आणि जो प्रश्न तुम्ही मला विचारला किंवा तुमची काय मोर्चे बांधणे काय तयारी आहे त्याच्यापुढं मी एवढंच सांगेल की या मतदारसंघामध्ये जसं हडपसर आहे शिरूर हवेली आहे भोसरी आहे खेड आहे आंबेगाव आहे जुन्नर आहे हे जे तालुके आहेत हे तालुके मी माझ्या आयुष्यामध्ये अगदी कुस्ती क्षेत्रामध्ये आम्ही कुस्त्या करत असताना या संपूर्ण 6 तालुक्यामध्ये माझा संपर्क त्यावेळेचे गावकार बरे असतील तिथले कार्यकर्ते असतील पैलवान मंडळ असेल यांच्याशी नेहमीच सातत्याने सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. आणि हा निवडणुकीच्या संदर्भातला तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यापेक्षा मी एवढंच सांगू शकतो की आढळराव दादांनी जेव्हा अशोकराव अण्णांच्या विरोधात पहिली निवडणूक लढवली त्यावेळेस ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आणि कारखान्याचा राजीनामा देऊन त्यांनी ती निवडणूक लढवली. बाकी सार्वत्रिक जीवनात राजकारण किंवा कुठली निवडणूक ही त्यांनी लढवलेली नव्हती. मी मुळात या गावचा सरपंच 2005 ते 2018 अशी एक निवडणूक मी लढवली नाही अशी निवडणूक नाही. मी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली 50 वर्षी ज्यांची सत्ता होती ती बाजूला सर्व विरोधकांनी किंवा गावातील सर्व लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी निवडून दिलं. मी त्या गावचा सरपंच झालो. मी मार्केट कमिटीमध्ये ग्रामपंचायत विभागातून उभा राहिलो मला पैकी ज्या पैकी मतं पडली. मी हे सगळं झाल्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या उमेदवारी त्या ठिकाणी उभी करण्यासाठी किंवा मागण्यासाठी गेलो. पक्षांना कदाचित आमची पात्रता वाटली नाही म्हणून आम्ही दुसरा गट बदलून निवडणूक लढलं. अनेक मातब्बर तिथं होते सगळ्यांना पाडलं 5-7 हजाराच्या मताच्या फरकाने त्यांनी आम्हाला निवडून दिलं. अशा अनेक निवडणुका आहे तालुक्यामध्ये मार्केट कमिटीच्या सभापतीची निवडणूक असेल काल परवा जिल्हा नियोजनची संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून येतात त्या संदर्भातली निवडणूक माझी पत्नी अपक्ष म्हणून मी तिथं फॉर्म भरला. आणि राजकारणात जिल्ह्याच्या इतिहासामध्ये नियोजन मंडळाच्या निवडणुकी कधी होत नाही ती निवडणूक मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवातही लढवली. आणि त्या बाजूला सगळे प्राबल्य अनेक मातब्बर त्या बाजूने होते पण माझी पत्नी मी त्या ठिकाणी जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त मतं मिळवून माझी पत्नी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते आहे. या राज्याच्या या जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात अशी कधीच घटना घडली नाही. ती घटना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी माझ्या मैत्रीच्या जीवावरती मित्रांच्या जीवावरती मी ती केलेली आहे. तसं आढळराव दादांनी कुठलीही निवडणूक लोकसभा सोडून कुठली लढवली नाही आणि त्यांच्या ताकद किती आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलं. कधी त्यांनी 3 लाखाचा विजय मिळवलेला आहे कधी त्या ठिकाणी त्यांचा असणारा बाकीचा विजय आपण जवळून पाहिलेला आहे. अनेक प्रकारे त्यांनी अनेकांना त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे त्यांच्यामुळे. त्यामुळं मी त्यांच्याबद्दल
ते केवढे आहेत किंवा ते काय आहेत याच्यापेक्षा या साही तालुक्यातील असणाऱ्या तरुण मंडळींनी मला होऊन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तू निवडणुकीला उभा राहा, त्यावेळेस आपल्याला निवडणूक लढवायची आहे. महेश दादा, आम्ही सगळी मंडळी एकत्रित तालमीत आहोत. दादांच्या उमेदवारीबाबत मी सातत्याने दादांच्या पाठीमागं मित्र म्हणून सातत्याने उभा असतो. माझा भावासारखा आहे, दादा आणि मंगलदास बांधले वेगळं नातं नाही, त्यामुळे मी राहायला अडपसरला आहे त्या परिसरामध्ये कात्रजपासून. जसं हे जुन्नर तालुक्यामध्ये गेल्यावर नळावणे गाव आपण जसं शेवट म्हणतो, त्या गावामध्येच मी सुरुवात. तिथल्या खंडोबाचं दर्शन घेऊन नळावण्यामध्ये जिल्हा परिषदेचा सभापती असतो, त्या गावाचा पहिला विकास माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पहिला दिला. आज आमचं तिथं एक सहकारी वल्लभ म्हणून की त्यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या शेळके, की तेही अत्यंत चांगलं काम करतात. त्यांच्या साक्षीने त्या ठिकाणी त्या गावामध्ये 2-3 IPS IAS अधिकारी आहेत, ते त्या कार्यक्रमाला होते. आम्ही तिथून सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे नळावण्यापासून हडपसरपर्यंत असा कुठलाही परिसर की जो मला माहीत नाही असा नाही आहे. त्यामुळं आढळदादाने कधी महेश दादाच्या उमेदवारीबाबत बोलताना ते सहज म्हणले होते की लाल मातीतला कुठलाही पहिलवान आला तरी आमचे शिवसैनिक त्याला झोपवल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण जे शिवसैनिक ज्या मातीतून तयार झाले आहेत त्याच लाल मातीतला मी पण पहिलवान आहे. आणि जरी ते शिवसैनिकांच्या जीवावर म्हणत असतील तर प्रामाणिक शिवसैनिक हा काय आहे ती मी माझ्या जीवनामध्ये खूप पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं प्रबोधनकार ठाकरे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील किंवा आज उद्धवजी ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांचा जो कडवा शिवसैनिक आहे, जरी दादा शिवसैनिकाबद्दल बोलत असेल तर त्यांचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे ते मी त्या परिसरात असणाऱ्या सगळ्या शिवसैनिकांचे माझे असणारे संबंध हे मी खूप जवळून पाहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचे संबंध काय काय पद्धतीचे आहेत किंवा त्यांच्या संबंधावर मी बोलणार नाही. पण दादांना जसं ते म्हणतात की कुठलाही लाल मातीतला पहिलवान आला तर मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की सगळ्या तरुणांनी त्या ठिकाणी आता शपथपूर्वक सांगितलेलं आहे की आपल्याला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. आम्ही आमची तयारी पूर्ण केली आहे आणि आता हा 5-6 तालुक्याचा आखाडा सुरू आहे. त्यामुळे आखाड्यामध्ये एकदा समोरासमोर आल्यावर लोक ठरवतील आणि पराभव हा आम्ही आमच्या आयुष्यामध्ये सुरुवातीपासूनच आम्ही एकदा आखाड्यामध्ये लाल मातीमध्ये उतरल्याच्यानंतर आव्हान देणं ही खरं तर आमची रक्तात आहे. असं दादांनी कधी आयुष्यात कुस्त्या केल्या नाही मला माहीत नाही. त्यांनी निवडणुकीत लोकशाहीत अनेक आव्हानं दिली असतील, ती पेलवली बी त्यांनी, आम्ही पण पेलवले. पण आमचा दुसरा अनुभव असा आहे की आम्ही लाल मातीसुद्धा त्या ठिकाणी आव्हानं देऊन पेलवलेली आहे. दादासारखा माणूस उमेदवार म्हणून आमच्या समोर आल्यावर आम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, त्यांचा आम्ही आदरच करणार. पण लोकशाहीमध्ये जे विजयासाठी लागणार आहे ती गोष्ट त्या ठिकाणी आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये दादांना जी लाल मातीवरती ते बोललेले आहेत की लाल मातीतला कुठला पहिला आला तरी आमचे मी त्याला ऐकणार नाही. दादांना मी एवढंच सांगू इच्छितो शिवसैनिक सर्वांना मदत करतीलच, मला शिवसैनिकांबद्दल आदरच आहे. परंतु राहिला तुमचा प्रश्न, तुम्ही फार ज्येष्ठ आहात, आव्हान देणं हे चांगलं नसतं, संयुक्तिक नसतं, परंतु लोकशाहीमधलं मात्र दादा तुमचं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे. एकदा होऊन जाऊ द्या, दूधचं दूध आणि पाण्याचं पाणी, त्याच्यामुळं त्याचा काय विषय राहिलेला नाही. आता निवडणूक लढवायची कुठल्या पक्षाची आहे याच्यापेक्षा तरुणांच्या मनातली निवडणूक आम्ही लढवणार, त्यात अजिबात बदल नाही. आप्पा, आपण आता जो विषय घेतला, कुठल्या राजकीय पक्षाने आपल्याला लोकसभेबाबत काही संकेत दिलेत का, काय सांगाल? तसं तर मी चर्चा कुणाशी केलेली नाही, परंतु एकंदरीत मी या साही तालुक्यामध्ये करत असताना माननीय शरद पवार साहेबांच्याबरोबर माझे आजचे नाही तर कैलासवासी बापूसाहेब चिटे यांच्याबरोबरचे मी त्यांचा कार्यकर्ता आहे. बापूसाहेब चिटे आणि शरद पवार साहेबांची मैत्री सर्वश्रुत आहे, त्यामुळं बापूसाहेबांनी या तालुक्याचं नेतृत्व लोकसभेमध्ये केलं आणि कैलासवासी बापूसाहेब चिट्यांचाच मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं मला त्या यशाची पुनरावृत्ती करायची आहे. मी माझ्यासाठी नाही पण बापूसाहेबांचे आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि या साही तालुक्यातील सगळ्या तरुणांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी ह्या निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे. आणि शेवट दादाला सुद्धा जनतेने भरपूर दिलेलं आहे. दादाची बाकीची परिस्थिती पाहता, शारीरिक परिस्थिती पाहता, आता खरं तर दादांनी हे सगळं सोडून उद्या अक्षय आढळरावला जरी उभं केलं तरी मी त्यांचं स्वागत करीन. आणि भावाच्या पाठीमागे एखादा भाऊ किती भक्कम उभा राहतो तो बी डी पाटलांचासुद्धा मी जवळून त्यांचे माझे चांगले संबंध आहेत. जरी बी डी पाटलांना उमेदवारी दिली तर असं काय वाकडं होणार नाही. शेवट आपणसुद्धा देण्याची भावना ठेवली पाहिजे
तुम्ही जसं शिवसैनिकांच्या जीवावरती तुम्ही सांगता शिवसैनिक निवडून जाणतील, माझं असं जाहीर आव्हान आहे दादा की तुम्ही उमेदवार बदला, आम्ही तुमचं काम करू. पण तुम्हीच जर म्हणणार असाल की माझ्याच कोंबड्यांनी पाठ दिली पाहिजे, तर दादा थोडासा आम्ही पण तरुण आहोत, तेव्हा आम्हालाही वाटतं की आम्ही राजकारणामध्ये यावं. त्यामुळं दादा तुम्ही जर थांबणार असाल, तुम्ही जर अक्षय आढळरावला उमेदवारी देणार असाल, तर आम्ही अक्षय आढळरावचं काम करू. पण आता तुम्ही उमेदवार असाल कारण तुमची शारीरिक परिस्थिती पाहता, कारण तुम्हाला मी वाईट बोलणार नाही, परंतु त्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःला सावरलं पाहिजे. तुम्ही 15 वर्ष त्या ठिकाणी नेतृत्व केलं, लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे, त्याचा आदर ठेवून तुम्ही त्या ठिकाणी जर उमेदवार बदलला, मग मात्र आम्ही तुमच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहू. पण तुम्ही जर उमेदवार असाल आणि तुम्ही दिलेलं पहिलवान केलं आव्हान, म्हणून खरं तर दादांनी तुमच्या विरोधात उभं राहणार आहे, नाहीतर मला तुमच्या विरोधात उभं राहण्याची अजिबात इच्छा नाही. परंतु तुम्ही ज्या गोष्टी पहिलवानांच्याबद्दल बोललाय, आणि सभेमध्ये मी तुम्हाला सहज एकदा म्हणलं होतं की दादा तुम्ही जर मला मदत केली असेल तर मी कदाचित आमदार झालो असतो, तुम्ही म्हणले पराभव हा कधी दुसऱ्याच्या माथी फोडायचा नसतो, हे जे वाक्य आहे हे वाक्य माझ्या जीवनामध्ये मी खूप जपून ठेवलेलं आहे. कारण काही गोष्टी माणसाला बदलू शकतात, जसं गांधींना दक्षिण आफ्रिकेमध्ये सहज रेल्वेच्या डब्यातून कोणतरी ढकलून दिलं, काळ्या गोऱ्याचा वाद झाला, म्हणून जगाला महात्मा मिळाले. म्हणून दादा तुम्ही जे वाक्य वापरलेलं आहे ते मी अगदी रेशीम कापडामध्ये ते जपून ठेवलेलं आहे, आणि ते मात्र मी तुमच्या विरोधात करून दाखवणार, एवढीच माझी इच्छा आहे.